केंद्रातील भाजपा प्रणित मोदी सरकार निर्मित पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या दरवाढी व महागाई विरोधात सोलापूर शहर काँग्रेस कमिटी डी ब्लॉकचे अध्यक्ष देवीदास गायकवाड यांच्या वतीने एम्प्लॉयमेंट चौक येथे बी ब्लॉक अध्यक्ष बाबूराव म्हेत्रे यांच्या वतीने मसिहा चौक येथे सी ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे व पदाधिकारी यांच्या वतीने आसरा चौक येथे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली. या महागाई मुक्त भारत आंदोलनात सोलापूर शहर काँग्रेस कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, सोलापूर महानगरपालिका गटनेते चेतन नरोटे, प्रदेश चिटणीस अलकाताई राठोड, किसन मेकाले गुरुजी, नगरसेवक शिवा बाटलीवाला, विनोद भोसले, नरसिंग कोळी, महिला अध्यक्ष हिमाताई चिंचोळकर, अम्मादास करगुळे, भटक्या विमुक्त युवक अध्यक्ष पवन गायकवाड, रेणुका गायकवाड, रोहनसा कुंदूर यांच्यासह इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. गेल्या 8 वर्षापासून केंद्रामध्ये मोदी सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचे मोदी सरकार आहे. गेल्या 8 वर्षामध्ये पूर्ण भारत देशाच्या नागरिकांना हे सरकार वेठीस धरलेलं आहे. 2014च्या पूर्वी युपीए सरकार होतं तेव्हा 160 रुपये क्रूड ऑइलचं बॅरल रेट होतं, त्यावेळी आम्ही 70 रुपये, 72 रुपये, 75 रुपये डिझेल पेट्रोल दिलेलं आहे. गॅस हे दर आमचे गॅस अखिल जागतिक पातळीवर जास्त दर असताना सुद्धा युपीए सरकारने गॅस दर 350-400 वर वाढवले, परंतु हे सरकार आल्यापासून आज सोलापूर शहरामध्ये डिझेल 100 रुपये 110 रुपयाला गेलेलं आहे, पेट्रोल 116 रुपयाला गेलेलं आहे आणि गॅस तर तुम्ही विचारलो का हजारी गाठलेली आहे. अशा या मोदी सरकारने जनतेला पूर्ण वेठीस दिलेले आहे, जनतेला लुटत आहे. आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने, महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि आमच्या कार्याध्यक्ष प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरामध्ये आम्ही हे महागाई मुक्त महाराष्ट्र, महागाई मुक्त भारत, महागाई मुक्त सोलापूर हे अभिनय करण्याचे आयोजित केलेले आहे. आमच्या 5 ब्लॉकच्या सर्व अध्यक्षांनी प्रत्येक आपापल्या ब्लॉकमध्ये हे अभियान राबवलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून अरुण साठे यांनी आसरा चौकामध्ये हे अभियान घेतलेलं आहे. मी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदी सरकार आणि भाजप पार्टीचा निषेध व्यक्त करतो. अशा लूटमार सरकारचा निषेध व्यक्त करतो, लूटमार असलेल्या भारतीय जनता पार्टीचा निषेध व्यक्त करतो.